कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. का केलं तुम्ही असं? काय मिळालं तुम्हाला? तेच जे तुला त्या बाईला घरात ठेवून मिळालं ते समाधान. काकू, सणावाराला जे काही घडलंय आपल्या घरात, नाही घडलं नाहीये, तुम्ही घडवलंय. तुम्हाला योग्य वाटत ते? हो, आम्ही जे काही केलं ना ते अगदी योग्य केलं. आणि नेत्रा, एक गोष्ट लक्षात ठेव, आता प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी नाही होणार. आम्ही तुझ्या हातावर नाचणारी कठपुतली नाहीये की तुझे नचावे नाचिया करिये. काय बोलताय तुम्ही? एवढा कसला राग आलाय तुम्हाला? गेली 7 वर्ष मैथिली मावशी इथे राहत आहे, त्यांनी कधी कोणाचं काही वाईट केलं नाही, कोणाला त्रास दिला नाहीये, मग एवढा का राग येतो तुम्हाला त्यांचा? 1000 वेळा सांगून झालंय नेत्रा, आता हा विषय नकोय. काय विषय नको? नेत्रा, आता तू काहीही कर, काहीही बोल, मैथिली सेन गुप्ता या घरात आता नको. मैथिली मावशी कुठेही जाणार नाही, मी त्यांना कुठेही जाऊ देणार नाही. त्या आता आपल्या कुटुंबाचा भाग आहेत आणि आपल्याला त्यांना स्वीकारावंच लागेल. आमच्या कुटुंबाचा भाग कोण आहे ते आम्हाला ठरवू दे ना नेत्रा. अरे आम्ही पण माणसं आहोत, आम्हालाही भावना आहेत. या घरात प्रत्येक गोष्ट तू म्हणशील तशी नाही होणार. भाऊजी, तुम्ही तरी समजून घ्या. गेली 7 वर्ष तू आम्हाला समजून घेतलंस? काय बोलताय तुम्ही? नेत्रा बस झाला ना, आता बस ना. तुलाही माहिती आहे मी जे बोलतोय ते बरोबर बोलतोय. मला खरंच कळत नाही तुम्हाला, तुम्हाला सगळ्यांना कसं कळत नाहीये? त्या एकट्या आहेत, त्यांचं या जगात कोणीही नाहीये. नेत्रा, त्यांना जगू दे, मरू दे, सुसाईड करू दे, आम्हाला काहीही फरक पडत नाहीये. फाल्गुनी ताई, तुम्हाला तरी कळत आहे का तुम्ही काय बोलताय? हो, थोडी माणुसकी शिल्लक नाही राहिली का तुमच्यात? एका एकट्या स्त्रीला माणुसकीच्या गोष्टी नेत्रा तू नको करूस प्लीज. तुझ्यात आहे माणुसकी? जर ती असती ना तर आज तू या घरातल्या माणसांचा विचार केला असता. पण नाही, तुला फक्त तुझा स्वार्थ दिसतो, त्या पलीकडे दुसरा काही दिसत नाही. आणि राहिला प्रश्न फाल्गुनीचा, तर ती बोलणार, तिला जे हवं ते बोलणार, कारण तुझ्यापेक्षा जास्त हक्क आहे तिचा या घरावर. कळलं? कारण ती या घरात एक सून म्हणून आली होती, पण तू खोटी नर्स म्हणून आली होतीस, एक मोलकरीण म्हणून आली होतीस नेता तू या घरात. तेजस, Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.